एक एक दिवस मंतरलेला नव्या वाऱ्याने भारलेला, एक एक दिवस मंतरलेला नव्या वाऱ्याने भारलेला, जगून घ्यावे सारे सारे आकांक्षाचे नवे वारे। नमस्कार, वंदन, अभिनंदन, स्वागतम, सुस्वागतम सर्व संगीत रसिकांचं, सर्व संगीत प्रेमींचं, सर्व आम्हा दर्शकांचं आणि आमच्या ज्या मित्रमैत्रिणी ऑनलाईन आमच्यासोबत जुळलेल्या आहे सर्वांचं आजच्या या कार्यक्रमामध्ये म्हणजेच भास्कर वाघोले एंटरटेनमेंट प्रेझेंट्स दी चान्स 22 खूप खूप स्वागत आहे। काही दिवसांपूर्वी मी वर्तमानपत्रामध्ये खूप सुंदर ओळी वाचल्या आणि त्यामध्ये खूप सुंदर असा अर्थ अभिप्रेत होता की आपण एखादी इप्सित गाठण्यासाठी किंवा ध्येय गाठण्यासाठी किती धावत होतो, सकाळी उठल्यापासून तर रात्रीपर्यंत आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तीच लगबग असायची आणि या अतिवेगामध्ये आपण कितीतरी गोष्टी गमावून बसलो होतो। पण हा काळ म्हणजे जो कोरोनाचा पिरियड होता, जी आज वैश्विक महामारी सुरू आहे, या काळाने जरी काही निगेटिव्ह गोष्टी दिल्या तरी हा काही पॉझिटिव्ह पण गोष्टी दिल्या आणि जे काही आपण गमावून बसलो होतो ते या काळामध्ये आपण साध्य केलेलं आहे, ते आपण मिळवलेलं आहे। या काळामध्ये आपण नात्यागोत्यांमध्ये जो गुलाबीपणा होता किंवा त्यामध्ये जी प्रेम प्रेमपणा होता, एक ओढ होती किंवा ज्या गोष्टी आपण करत नव्हतो, जसं निसर्ग सानिध्याकडे बघणं आहे, आकाशाकडे आपण कधी बघत नाही तर कधी ऐनवेळी आकाशाकडे आपण बघू लागलो, तर या ज्या गोष्टी आपण मिळवल्या त्याचं साजरीकरण म्हणजे मला असं वाटतं की यावेळेसचा दिवाळीचा सण आहे। तर दिवाळीच्या या सणाच्या निमित्ताने आपण जे काही मिळवलेलं आहे त्याचा आपण उत्साह साजरा करावा, आनंद साजरा करावा आणि या दिवाळीच्या निमित्ताने आपल्याला मी खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा देते आणि आपली ही दिवाळी मंगलमय जावो अशी सदिच्छा करीत या कार्यक्रमाची मी सुरुवात करते आणि आपल्या या संगीत मैफिलीकडे वळते। तर सर्वात पहिले गीत घेणार आहोत आपण दिवाना हुआ बादल, या गीताने या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत आणि या गीतासाठी मी आमंत्रित करते आहे मृणाल लद्देजी आणि श्रीकांत सप्रेजी यांनी, कृपया मंचवर यावं। मागच्या वेळेला पण मृणाल लद्देजी आपल्यामध्ये आल्या होत्या पण फारच आटोपशीर मी इंट्रोडक्शन दिलेलं होतं, पण त्या फार मोठ्या गायिका आहेत। तर मृणाल लद्दे आपल्या नागपुरातील अशा या गायिका आहे आणि मी म्हणते की एकमेव गायिका आहे की ज्या मुंबईच्या हेमंत कुमार महाले या ऑर्केस्ट्राशी जुळलेल्या आहे आणि या ऑर्केस्ट्राशी जुळणे म्हणजे एक आपल्यातच एक मोठी उपलब्धी आहे आणि ही उपलब्धी त्यांनी आपल्या जीवनामध्ये गाठलेली आहे। तर खूप खूप तुम्हाला आभार आणि कॉंग्रॅट्स। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे सुरेश वाडकर, जावेद अली आणि अमित कुमार यासारख्या गायकांसोबत त्या गाऊन चुकलेल्या आहेत। लताताई, श्रेया घोषाल आणि आशा भोसले यांच्यासोबत जास्तीत जास्त गीत गाण्यासाठी त्यांना आवडतं आणि या गायकांची त्यांनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते गीत गात असतात। तर खूप खूप वेलकम आणि आभार या कार्यक्रमासाठी। आणि दुसरे जे गायक आहेत ते म्हणजे श्रीकांत सप्रेजी, यांच्याबद्दल काय बोलायचं, सर्व नागपूर त्यांना जाणतं, सब कुछ गीत संगीत केले बरोबर। थँक्यू। तर श्रीकांत सप्रेजी आणि मृणाल लद्देजी दिवाना हुआ बादल हे गीत सादर करते। Thank you.
ऐसी तो मेरी तकदीर न थी, तुम सा जो कोई महबूब मिले। दिल आज खुशी से पागल है, दिल आज खुशी से पागल है। ए जाने वफा तुम खूब मिले, ए जाने वफा तुम खूब मिले। दिल क्यों न बने पागल, क्या तुमने अदा पाई, ये देख के दिल जुआ ली प्यार ने अंगड़ाई। दीवाना हुआ बादल, जब तुमसे नजर टकराई सनम, जज्बात का एक तूफान उठा, तिनके की तरह मैं बह निकली, तिनके की तरह मैं बह निकली। सेना मेरी रोकी ना रुका, सेना मेरी रोकी ना रुका, जीवन है आज नए अरमानों से आबाद मेरे दिल की नगरी। बरसों से खिजा का मौसम था, बरसों से खिजा का मौसम था। वीरान बड़ी दुनिया थी मेरी, वीरान बड़ी दुनिया थी मेरी। हाथों में तेरा चल आया के बाहर आई, ये देख के दिल जुमा ले प्यार ने अंगड़ाई। दीवाना हुआ बादल, सावन की घटा छाई, ये देख के दिल जुमा ले प्यार ने अंगड़ाई। दीवाना हुआ बादल,
मोहम्मद रफी जी आणि आशा भोसले जींचा अंदाज आपण आपल्या गायकांच्या आवाजामध्ये इथे ऐकला आणि खूप सुंदर अशी प्रस्तुती होती. आता आपण ज्या गीताकडे जाणार आहोत ते गीत खलनायक प्राण यांच्यावर चित्रित झालेलं आहे. तर एकदा एका मुलाखतकाराने त्यांच्याबद्दल म्हटलं होतं की तुमच्या आईने तुमचं नाव खूप लाडाने प्रेमाने प्राण असं ठेवलं असेल, पण जेव्हा तुम्ही पुढे जाऊन खलनायक म्हणून प्रस्थापित झालात त्यानंतर कोणत्याही आईने आपल्या मुलाचं नाव प्राण ठेवलं नसेल. तर तेव्हा प्राण मिश्किलपणे हसत म्हणाले, नाही नाही आता मी तर कॅरेक्टर रोल करायला लागलेलो आहो, तर आता ते आता आपल्या ज्या आया आहेत आपल्या मुलांचं नाव प्राण ठेवत असतील. तर याच मुलाखतकाराने त्यांना विचारलं होतं की अशी कोणती भूमिका आहे खलनायकीची भूमिका जी तुम्हाला खूप आवडते, तर तेव्हा ते म्हणाले होते की मी तर फार भूमिका केलेल्या आहेत पण कालांतराने खलनायकीमध्ये मी कॉमेडी आणली होती. तर कश्मीर की कली या चित्रपटामध्ये त्यांची जी खलनायकी आहे त्याला एक कॉमेडीची जोड आहे आणि त्याच्यामध्ये ते स ला श प्रोनाऊन्स करत म्हणतात की ते एक डायलॉग त्यांनी सांगितलेला आहे की शताले शताले चंपा कभी तो हमारा शमय आएगा. तर अशा प्रकारची कॉमेडी करत त्यांनी खलनायकीचा रोल त्यामध्ये केलेला आहे आणि ती आठवण त्यांनी त्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेली होती. तर अशा या प्राण यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत आहे, चल मुसाफिर तेरी मंजिल दूर नाही है तो. तर विजय पांडेजी इथे येतील, त्यांना मी मंचावर आमंत्रित करते आहे. मागच्या जो ज्येष्ठांचा कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमामध्ये सर्वात जास्त वयाचे जे ज्येष्ठ गायक होते ते विजय पांडेजी होते, पण जरी ते वयाने मोठे होते तरी पण त्यांचं वय 20 वर्षाचंच आहे असं मी म्हणते. तर पुन्हा एकदा विजय पांडेजी आपल्यासमोर आहेत आणि हे गीत प्रस्तुत करते. न हो मायूस टूटेंगी कभी जुल्मों की जंजीरे, उलट जाएंगी तदबीरे बदल जाएंगी तकदीरें. चल मुसाफिर तेरी मंजिल दूर है तो क्या हुआ, चल मुसाफिर तेरी मंजिल दूर है तो क्या हुआ, आज तेरा पाव थक कर चूर है तो क्या हुआ, चल तक बेनूर है तो क्या हुआ, चल मुसाफिर चल.
जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजरेमध्ये नजर रोखुनी आयुष्याला द्यावे उत्तर। मग मघा तुमच्या आयुष्यातील अंधार दूर कसा होत नाही ते। तर जीवनाचा सार सांगणाऱ्या या गीताकडून आपण वळणार आहोत गझल या प्रकाराकडे। आणि गझल याबद्दल असं म्हटलं जातं की जब लब बोलते हैं तो बात निकलती है, जब लब बोलते हैं तो बात निकलती है, लेकिन जब रूह बोलती है तो गझल निकलती है। तर अशाच या गझल प्रकारासाठी मी आमंत्रित करते आहे पुन्हा एकदा श्रीकांत सप्रेजी। जगजीत सिंग यांचा अंदाज आपण बघूया श्रीकांत सप्रेजी यांच्या आवाजामध्ये। हॅलो, भास्कर भालको ये क्रेडिट। झुकी सी नजर बेकरार है कि नहीं, झुकी झुकी सी नजर बेकरार है कि नहीं, दबा दबा सा सही दिल में प्यार है कि नहीं, झुकी झुकी सी नजर तू अपने दिल की जवां धड़कनों को गिन के बता, मेरी तरह तेरा दिल बेकरार है कि नहीं, दबा दबा दिल में प्यार है कि नहीं, झुकी झुकी सी नजर
प्रकार आहे की तो आत्म्याद्वारेच गावा लागतो आणि अतिशय सुंदर प्रस्तुती होती. तर मी आमचे जे संगीत रसिक आणि जे आमचे मित्रमैत्रिणी ऑनलाईन आमच्यासोबत जुळलेले आहे, तर कृपया त्यांनी त्यांच्यासाठी जोरदार बसल्या बसल्याच टाळ्या वाजवून द्या आणि त्या तो टाळ्यांचा आवाज आमच्यापर्यंत येऊ द्या. आमचे जे मित्रमैत्रिणी आहे आमच्यासोबत जुळलेले आहे, तुमचे लाईक्स आणि कॉमेंट्स आम्हाला मिळत आहेत, तर खूप खूप आभार आणि धन्यवाद. आता या गझल प्रकारानंतर, या जगजीत सिंगच्या अंदाजानंतर आपण वळणार आहोत, एकदम ट्विस्ट घेणार आहोत, तो म्हणजे बप्पी लाहिरीजी आणि उषा उत्थपजी यांच्याकडे जाणार आहोत. तर उषा उत्थपजी गायिका या आपल्या डोळ्यासमोर आल्यात की म्हणजे तो त्यांचा तो उंच स्वर, तो जॅझ पॉप आणि ते वेस्टर्न म्युझिक आणि ते हिंदी बॉलिवूड सॉंग्स, आणि त्या जेव्हा गातात तेव्हा एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की त्या जरी उच्च स्वरात आणि वेस्टर्न स्टाईलमध्ये गात असल्या तरी त्यांची राहणी ही आपल्या संस्कृतीशी किती जुळलेली आहे दिसते. ती त्यांची ती काठापदराची साडी, एक मोठी बिंदी कपाळावर लावलेली, गजरा आणि हातात बांगड्या, म्हणजे त्या आकाशाला जरी भिडल्या असेल, त्यांचं करिअर कितीही उच्च पदावर जरी गेलं असेल तरी त्या आपल्या संस्कृतीशी किती जुळले आहे हे दिसून येतं. आणि त्याचा विरोधाभास म्हणजे बाप्पी लहिरीजी त्यांचं स्वतःचंच व्यक्तिमत्व, ते म्हणतात की मी बिलकुल माझं व्यक्तिमत्व म्हणजे माझी इमेज आहे. तर ते त्यांची जी पर्सनॅलिटी आहे आणि जे प्रकारचं ते गोल्ड पूर्ण अंगभर घालतात, तर ते म्हणतात की हीच माझी इमेज आहे आणि ती इमेज मला सांभाळायची आहे. तर चला, उषा उत्थपजी आणि बाप्पी लहिरीजी यांचा अंदाज घेऊन येत आहेत संजीवनी बुटी मॅडम आणि प्रशांत सहारेजी. हार्ट बीट्स म्युझिकल ऑर्गनायझेशनचे हे ऑर्गनायझर आहे आणि खूप यांची सुंदर आपल्याला केमिस्ट्री दिसते मंचावर. आता त्याचा अनुभव आपण पुन्हा एकदा घेऊया, संजीवनी बुटी आणि प्रशांत सहारेजी. Thank you.
तुझे जान से भी प्यारा है, तेरे बिना सुना जग सारा है, दिल से दिल मिल गया, मैं तेरे हो गई, तू मेरा हो जा, मैं तेरे हो गई। जरूरी है जिंदगी वरना अधूरी है, अब मेरा क्या रहा, दिल भी है तेरा, तेरा, तेरा। जा भी तेरी, तेरी, तेरी। दिल भी है तेरा, कसम छोई जो भी हो दिल मेरा तोड़ेगा नहीं, भूल से कभी एक पल भी साथ मेरा छोड़ेगा नहीं, हाँ तुझे है कसम चाहे जो भी हो दिल मेरा तोड़ेगा नहीं, भूल से कभी एक पल भी छोड़ेगा नहीं, मैं तो हमेशा तेरी रहूंगी, मैं तो हमेशा तेरी रहूंगी। प्यार करना तो जरूरी है जिंदगी वरना अधूरी है, अब मेरा क्या रहा, दिल भी है तेरा, तेरा, तेरा। जा भी है तेरी, तेरी, तेरी। दिल भी है तेरा, जीवन का हर एक पल तुझ पे निसार करूंगा, जितना कोई कर न सके इतना मैं प्यार करूंगा, जीवन का हर एक पल तुझ पे निसार करूंगा, जितना कोई कर न सके इतना मैं प्यार करूंगा, फिर तू कहेगी कहूंगी अब छोड़ो भी, फिर तू कहेगी अब छोड़ो भी, तू मुझे जान से भी प्यारा है, तेरे बिना सुना जग सारा है, दिल से दिल हो गई। प्यार करना तो जरूरी है जिंदगी वरना अधूरी है, अब मेरा
प्यारा दिल भी है तेरा 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 जा भी है तेरी तेरी दिल भी है तेरा सब ऐसे ही बने रहो और लाइक करते रहो थैंक क्या बात है मला म्हणायला पाहिजे कारण की तेवढाच चांगला परफॉर्मन्स होता आणि मी माझ्या ऑडियन्सला आणि जे दर्शक वर्ग आमच्यासोबत जुळलेले आहे त्यांना सांगू इच्छिते की जर तुम्ही कुठे कधी टेन्शनमध्ये असाल आणि तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर हसू आणायचं असेल तर या दोघांचं गाणं तुम्ही ऐकायला पाहिजे. खूप सुंदर प्रस्तुती आणि यांची केमिस्ट्री इतकी छान असते मंचावर की म्हणजे तिथे मी उभी होती पण बिलकुल नाचायला लागले हसायला लागले आणि एक एक वेगळी एनर्जी आली यांचं गीत ऐकून. तर खूप खूप थँक्यू आभार थँक्यू थँक्यू सो मच. आपली आजची जी म्युझिक मैफिल आहे ना एक रोमॅन्टिक गीत एक सॅड सॉन्ग एक गझल असं अप अँड डाऊनमध्ये चालत आहे तर आता पुढचं जे गीत आहे असंच थोडंसं एक वेगळं वळण देणार आहे. शौकीन या चित्रपटामधील हे गीत आहे आणि बासू भट्टाचार्य यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली होती. बासू भट्टाचार्य हे एक असे प्रतिभाशाली दिग्दर्शक होऊन गेले की त्यांनी मिडल क्लास वर्गालाच एक केंद्रबिंदू मानलं आणि त्यांच्या जीवनाच्या सर्व पैलूंना त्यांनी आपल्या चित्रपटामध्ये त्यांचं एक म्हणू शकू की त्याला एक हे वळण दिलेलं आहे आणि त्याचं दिग्दर्शन करून आपल्याला त्याची माहिती दिलेली आहे. तर या चित्रपटामध्ये जे ज्येष्ठ मंडळी आहे त्यांची काय सायकोलॉजिकल भावना असते काय मानसिकता असते त्यावर हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे आणि एक कॉमेडी प्लॅटफॉर्म देऊन खूप सुंदर चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. तर या चित्रपटातील गीत जब भी कोई कंगना बोले या गीतासाठी मी आमंत्रित करते आहे तेजस आठवलेजी यांना. This song is dedicated to my 60 plus friends. Jab bhi koi kangna bole पायल छनक जाए सोई सोई दिल की धड़कन सुलग सुलग जाए करूं जतन लाख मगर मन मचल मचल जाए मचल मचल जाए जब भी कोई कंगना बोले पायल छनक जाए सोई सोई दिल की धड़कन सुलग सुलग जाए करूं जतन लाख मगर मन मचल मचल जाए मचल मचल जाए जब भी कोई कंगना बोले रंग जहां पर उलझ गए नैनर मैना उलझ गए मैना छलक गए रंग जहां पर उलझ गए नैनर मैना उलझ गए मैना पाए नहीं मन बंजारा कहीं भी ये चैना रे चैना कहीं भी ये चैना मेरे मन की प्यास अधूरी मुझे भटकाए जब भी कोई कंगना बोले पायल छनक जाए जब भी कोई कंगना बोले Thank you.
गली गली झूमिर ठोरा, अगन पे जल जाए पतंगा, अगन पे जल जाए। गली गली झूमिर ठोरा, अगन पे जल जाए पतंगा, अगन पे जल जाए। चंदा को चकोर निहारे, इसी में सुख पाए रे पाए, इसी में सुख पाए। जीवन से ये रस का बंधन तोड़ा नहीं जाए। जब भी कोई कंगना बोले पायल छनक जाए, सोई सोई दिल की धड़कन सुलग सुलग जाए। करूं जतन लाख मगर मन मचल मचल जाए, मचल मचल जाए। जब भी कोई कंगना बोले, तसं हे जे गीत आहे ज्येष्ठांना समर्पित असं गीत आहे, पण आपले जे गायक होते ते ज्येष्ठ नव्हते, पण तरी त्यांनी हे गाणं सिलेक्ट केलं आणि ज्येष्ठांना समर्पित केलं, तर त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जायला पाहिजेत। आणि आमचे जे एक इंगळेजी जे सर आहेत जे आमच्या प्रोग्राममध्ये असतात, तर त्यांनी पण या चित्रपटाची आठवण आपल्या कॉमेंटद्वारे करून दिलेली आहे। अमेरिकेवरून, खास म्हणजे अमेरिकेवरून ते हा प्रोग्राम बघत आहे, तर बघा माणसं कितीही दूर गेली तरी ते आपल्या संस्कृतीशी आणि आपल्या नात्यांशी जुळलेली असतात, हेच इंग्रजीवरून आम्हाला कळतं। तर इंग्रजी कसे आहात तुम्ही इथून मी तुम्हाला विचारते आहे। तर चला पुढच्या गीताकडे मी वळते आहे। तर हे गीत जे आहे, जसं मी म्हटलं आहे की आपली ही संगीत मैफिल ही जी अगदी अप अँड डाऊन वेगवेगळ्या मोड्सनी चालते आहे, तर पुढचं जे गीत आहे रुदाली या चित्रपटातील खूपच सुंदर असं गीत आहे, दिल हुम हुम करे। यामध्ये खूप एक आर्त करुणा लपलेली आहे। रुदाली ही एक अशी रूढी परंपरा आहे, जसं राजस्थानमध्ये एक घराणेशाही आहे किंवा एक राजे रजवाडे पद्धत आहे तिथे, आणि तिथले पुरुष जेव्हा मरतात तेव्हा रुदाली ही एक स्त्री किंवा मुलगी सतत 12 दिवस आलाप करीत असते, विलाप करीत असते, रडत असते, आणि ही नाट्यमयता जेवढी नाटकीय राहील तेवढा तो दुखवटा चांगला असं ते मानतात। पण ही रूढी परंपरा आता राहिलेली नाही, त्यामुळे रुदालींच्या आयुष्यामध्ये एक अवकळा आलेली आहे असं म्हणतात। तर आपल्या या संगीत मैफिलीने आणि आजच्या या दिवाळीच्या पर्वाने जर आपण त्यांच्या जीवनातला अंधार दूर करू शकत असेल, तर फूल नाहीतर फुलाची पाकळी या परंपरेने तो अंधार आपण दूर करूया। आणि त्यासाठी मी आमंत्रित करते आहे पुन्हा एकदा मृणाल लद्दीजी यांना।
अनिल चौहान कराओके। मृणाल जी यांना खूप कमेंट्स आणि लाईक्स मिळालेले आहे फेसबुकवर, आणि एकाने तर म्हटलेलं आहे की किती म्हणजे ठहराव आणि एक सादगीपूर्ण आणि एक आपण एक संथपणे त्या गात आहेत। तर लता मंगेशकर जीचं हे गीत गाणं म्हणजे तो आत्मा किंवा ती तळमळ आणि तो शांत स्वभाव आपल्याला हवा, आणि लता मंगेशकर जीचं गीत गाणं म्हणजे मृणाल जी यांची यांचा हा हातखंडाच आहे, आणि अशा मृणाल जी यांनी हे सुंदर गीत येथे प्रस्तुत केलेलं होतं। तर चला आपण आपण जाऊया पुढच्या गीताकडे, मेरी मोहब्बत जवा रहेगी, राजश्री आणि शम्मी कपूरजी यांच्यावर चित्रित हे गीत आहे। आता बघा ना, राजश्री यांचा जर का आपण विचार केला तर त्यांची आई होती जयश्री, 1940 या काळामध्ये त्यासुद्धा चित्रपटामध्ये काम करत होत्या आणि अभिनेत्री होत्या आणि गायिका पण होत्या। तर त्या काळात लताजी पण गायिका म्हणून नावास आलेल्या होत्या आणि त्यांच्यासाठी पण त्यांनी गीतं गायली होती। आणि काही काळांनी राजश्री जेव्हा चित्रपटात आली तेव्हा त्यांच्यासाठी पण लताजींनी गीत गायलं। म्हणजे हा लता मंगेशकरजीचा आपण म्हणूया की हा एक महापर्वत आहे आणि जो असा वर्षोनिवर्ष ठाम उभा आहे। तर चला या गीतासाठी मी आमंत्रित करते आहे श्रीकांत सपरेजी यांना। हॅलो शुमी, दिस इज फॉर यू। मेरी मोहब्बत जवा रहेगी, सदा रही है सदा रहेगी। मेरी मोहब्बत जवा रहेगी, सदा रही है सदा रहेगी। तड़प तड़प कर यही कहेगी, सदा रही है सदा रहेगी। मेरी मोहब्बत जवा रहेगी, सदा रही है सदा रहेगी। ना तुम सा कोई जमाने भर में हो, ना तुम सा कोई जमाने भर में, तुम्ही को चाहा मेरी नजर ने, तुम्ही को चाहा मेरी नजर ने। तुम्हें चुना है तुम्हें चुनेगी, सदा रही है सदा रहेगी। मेरी मोहब्बत जवां रहेगी, सदा रही है सदा रहेगी। जो आग दिल में लगी हुई है ओ, जो आग दिल में लगी हुई है, यही तो मंजिल की रोशनी है, यही तो मंजिल की रोशनी है। ना ये बुझी है ना ये बुझेगी, सदा रही है सदा रहेगी। मेरी मोहब्बत जवां रहेगी, सदा रही है सदा रहेगी। तुम्हारे पहलू में गर्म मरे हम, तुम्हारे पहलू में गर मरे
कितनी हसीन होगी, तो मौत कितनी हसीन होगी, चिताम जल कर भी ना मिटेगी, सदा रही है सदा रहेगी मेरी मोहब्बत जवां रहेगी, सदा रही है सदा रहेगी, तड़प तड़प कर यही कहेगी, सदा रही है सदा रहेगी मेरी मोहब्बत जवां रहेगी, सदा रही है सदा रहेगी। थैंक यू। क्या बात है, शम्मी कपूर जी म्हणजे त्यांची आपली एक शैली आणि त्यांचं आपलं असं वेगळं एक अस्तित्व, वेगळं एक व्यक्तिमत्व। आता आपण वळणार आहोत अशा गीताकडे, सच्चा झुटा या चित्रपटातील यू ही तुम मुझसे बात करती हूँ म्हणजे मुमताजकडे मी वळते आहे। तर मुमताज म्हणजे एक संघर्षातून तलावून सुखावून बाहेर आलेली एक अशी अभिनेत्री आहे की तिच्यासाठी मी काही लाईन्स म्हणते आहे। वो पथ क्या पथिक कुशलता क्या, वो पथ क्या पथिक कुशलता क्या, जिस पथ में बिखरे शूल न हो, वो नाविक की धैर्य कुशलता क्या, जब धाराएं प्रतिकूल न हो। त्यांचं आयुष्य पूर्ण संघर्षमय राहिलं आणि या संघर्षातून त्या बाहेर आल्या आणि सुरुवातीला त्यांना स्टंट चित्रपटामध्येच कामं मिळाली आणि स्टंट चित्रपटाची नायिका म्हणूनच त्या ओळखल्या जाऊ लागल्या। जवळपास 16 स्टंट चित्रपटामध्ये त्यांनी कामं केली आणि त्यानंतर त्या अभिनेत्री म्हणून नावारूपास आल्या। सुरुवातीलाच्या काळामध्ये कोणताही अभिनेता त्यांच्यासोबत काम करायला तयार नव्हता, पण त्या मोठ्या अभिनेत्री झाल्या तेव्हा तेच नायक त्यांच्यासोबत काम करायला पुढे करू लागले आणि दिग्दर्शकांच्या मागे करू लागले। तर सच्चा झुटा असाच हा एक चित्रपट आहे की राजेश खन्नाच्या पूर्वी शशी कपूरला या चित्रपटामध्ये घेणार होते, पण शशी कपूरजींनी नकार दिला की जी ॲक्ट्रेस स्टंट फिल्मची हिरोईन आहे अशा मुमताजसोबत मी काम करायला तयार नाही, आणि मग त्या चित्रपटामध्ये राजेश खन्नाजी यांना घेण्यात आलं। आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की काही काळानंतर शशी कपूरजी सुद्धा मग दिग्दर्शकांना म्हणायला लागले की जर तुम्ही मुमताजला या चित्रपटामध्ये घेत असाल तर मी तुमच्यासोबत काम करतो। तर बघा की काळ असा बदलत असतो, तर फक्त तुम्ही तुमच्या कामावर तुमच्या जिद्दीवर विश्वास ठेवायचा असतो। तर चला या गीतासाठी मी आमंत्रित करते आहे मृणालजी आणि विजय पांडेजी यांना। यूं ही तुम मुझसे बात करती हो, यूं ही तुम मुझसे बात करती हो, यूं ही तुम मुझसे बात करती हो, या कोई प्यार का इरादा है, अदाई दिल की जानता ही नहीं, अदाई दिल की जानता ही नहीं, मेरा हमदम भी कितना सादा है, यूं ही तुम मुझसे बात करती हो। रोज आती हो तुम ख्यालों में, रोज आती हो तुम ख्यालों में, जिंदगी में भी मेरी आ जाओ, बीत जाए नए सवालों में, इस जवानी पे कुछ तरस खाओ, बात करती हो।
ये करम मुझ पे कुछ ज्यादा है, यूं ही तुम मुझसे बात करती हो या कोई प्यार का इरादा है। सदा के लिए बन गई हो मेरी सदा के लिए, या मुझे यूं ही तुम बनाती हो, कहीं बाहों में न भर लूं तुमको, क्यों मेरे हौसले बढ़ाती हो। तुम मुझसे बात करती हो या कोई प्यार का इरादा है। या गीतासाठी तर मला वाटते की विजयजी पांडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवाव्यात आमच्या संगीतप्रेमींनी आणि आमचे जे मित्रमैत्रिणी ऑनलाईन जोडलेले आहेत, कारण की असं वाटणार नाही की ते 70 वर्षाचे आहे, कारण की त्यांनी जे गीत गायलेलं आहे ते तरुणपणाचं गीत होतं, यू ही तुम मुझसे बात करती हो। खूप सुंदर, खूप छान। तर आता आपण वळणार आहोत पुढच्या गीताकडे, आप जैसा कोई मेरी जिंदगी में आए। तर आपण जेव्हा जीवन जगत असतो लहानपणानंतर जेव्हा तरुणपणात येतो तेव्हा असं वाटत असते की कोणीतरी असा यावा आपल्या आयुष्यात की ज्याला म्हणता येईल की आप जैसा कोई मेरी जिंदगी में आए, पण असं नेहमी घडेल असं नाही। मिळालं तर खूप छान आहे, नशिबवान आहात, आणि नाही मिळालं तर ओके इट्स ओके। तर त्याच्यावर काही लाईन्स आहे, धूप में निकलो घटाओ में नहा कर देखो, जिंदगी क्या है किताबों को हटा के देखो, वो सितारा है यूं ही रहने दो उसे आँखों में, क्या जरूरी है उसे जिस्म बना कर देखो। जर कोणता सितारा, जर कोणता व्यक्ती जो तुमचा आदर्श आहे, जर तुम्हाला तो नसेल भेटत, तुमच्या आयुष्यात नसेल येत, तर त्याला असंच एक चंद्र सूर्य बनून आकाशात ठेवा आणि असंच छान प्रेमाने त्याच्याकडे बघत राहा, काही हरकत नाही, तुमचं आयुष्य असंही खूप सुंदर आहे। तर चला पुढच्या गीतासाठी मी आमंत्रित करते आहे संजीवनी बुटीजी यांना।
जैसा कोई मेरी जिंदगी में आए तो बात बन जाए, हाँ बात बन जाए। आप जैसा कोई मेरी जिंदगी में आए तो बात बन जाए, हाँ बात बन जाए। मैं इंसान हूँ फरिश्ता नहीं, डर महक न जाओ कहीं, तन्हा दिल न संभलेगा प्यार बिना ही तड़पेगा। क्या बात है, असंच म्हणावं लागेल। आणि असा परफॉर्मन्स करायला मला असं वाटतं की मनाची दार पूर्णपणे खुली ठेवावी लागतात आणि मनात कोणतंही पाप नसावं लागतं आणि कोणतीही चिंता आणि आपण म्हणू शकतो की काही गळमट किंवा मळमट जे जळकट वगैरे जे काही म्हणतो ना आपण की मळब नसावी लागते, तेव्हाच असा परफॉर्मन्स होऊ शकतो। एकदम त्या गाण्यात सर मिसळून जाऊन गीत गातात आणि आम्हालाही अगदी एकदम संगीतात तल्लीन करतात। संजीवनी पुटी मॅडमसाठी जोरदार टाळ्या वाजायलाच पाहिजेत। तर चला पुढच्या गीताकडे आपण वळणार आहोत। तर हा हे जे गीत आहे अकेले हम अकेले तुम या चित्रपटातील गीत आहे आणि हा जो संपूर्ण चित्रपट होता तो चित्रपट म्हणजे मानवाच्या ज्या आशा अपेक्षा आकांक्षा असतात आणि काही इप्सित गाठण्याचं जे ध्येय असतं आणि त्याच्यातून जो संघर्ष निर्माण होतो आणि त्या संघर्षातून आपलं खाजगी आयुष्य कसं ते खराब होतं आणि कसं विस्कळीत होतं याच्यावरचा तो चित्रपट आहे। जसं की गालिब म्हणतात, हजारो ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, हजारो ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, निकले बहुत मेरे अरमान मगर कम निकले। तर जे काही आहे ते आपल्या इच्छा आकांक्षामुळेच आहेत आणि याच्यावर उत्तर दिलेलं आहे आपल्या नागपूरच्याच एका शायर यांनी। त्यांचं नाव जे आहे ते शाहिद कबीर होऊन गेलेत। त्यांनी म्हटलेलं आहे की ये हे तूने सारे जहां एक करम और कर देना, किए है तूने सारे जहां एक करम और कर देना, ए खुदा तू मेरी ख्वाहिशें कम कर देना। तर हे म्हणतात की माझ्या ज्या इच्छा आकांक्षा आहे तुम्ही कमी कमी करा, माझं आयुष्य अगदी सुरळीत होईल। तर चला या गीताकडे आपण वळणार आहोत। दिल मेरा चुराया क्यू आणि प्रशांतजी सहारे येतील। आणि या गीताची खासियत अशी आहे की कुमार सानू आणि अनु मलिक यांनी गीत गायलेलं आहे। तर कुमार सानू याच्यामध्ये जे काही इंग्लिशमध्ये हाय स्पीच होते किंवा काही हाय बीट्स होती ती त्यांना गाता येत नसल्यामुळे अनु मलिक यांनी ती गायलेली आहे। तर दोघांच्या कॉम्बिनेशनचं हे गीत आहे, पण हे दोघांचं हे कॉम्बिनेशन जे आहे प्रशांतजी सहारे आपल्यासमोर प्रस्तुत करणार आहे। तर प्रशांतजी सहारे यांचा एक फुल टॉस परफॉर्मन्स आपण बघूया। Thank you.
Why did you break my heart? Why did you fall in love? Why did you go away, 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 away? Dil mera churaya kyun? जब ये दिल तोड़ना ही था हमसे दिल लगाया क्यों हमसे मुंह मोड़ना ही था दिल मेरा चुराया क्यों जब ये दिल तोड़ना ही था हमसे दिल लगाया क्यों हमसे मुंह मोड़ना ही था Why did you break my heart? Why did you fall in love? Why did you go away, 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 away? ओ दिल को धड़कना तूने सिखाया दिल को तड़पना तूने सिखाया आँखों में आंसू छुपे थे कहीं इनको छलकना तूने सिखाया सीने में बसाया क्यों दिल से जब खेलना ही था हमसे दिल लगाया क्यों हमसे मुंह मोड़ना ही था दिल मेरा चुराया क्यों Why did you break my heart? Why did you fall in love? Why did you go away, away? हो मिलती थी नजरें जब भी नजर से उठते थे शोले जैसे जिगर से सांसों से निकला जैसे धुआं सा बंधा था मुझसे जीते न मरते आग क्यों लगाई जब बुझाए दिल छोड़ना ही था हमसे दिल लगाया क्यों हमसे मुंह मोड़ना ही था दिल मेरा चुराया क्यों जब ये दिल तोड़ना ही था हमसे दिल लगाया क्यों हमसे मुंह मोड़ना ही था Why did you break my heart? Why did you fall in love? Why did you go away, 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 away? क्या बात है प्रशांत जी हेच वाक्य आता यातून निघतं आहे अनु मलिक आणि कुमार सानू यांचं कॉम्बिनेशन होतं पण हे कॉम्बिनेशन एकट्यानेच प्रशांत जी सहारे यांनी गायलेलं आहे तर त्यांच्यासाठी कॉमेंट्स आणि लाईक्स तर आलेल्याच आहेत पण पुन्हा एकदा आमच्या या गायकासाठी टाळ्या वाजवून द्यात आणि पुन्हा जे सगळे काही गायक इथे जमलेले आहेत आणि त्यांच्यामुळे ही संगीत मैफिल रंगलेली आहे त्यांच्यासाठी पण जोरदार बसल्या बसल्या एकदा टाळ्या वाजवून द्यात थँक्यू सो मच तर चला जाऊया आपण पुढच्या गीताकडे आणि हे गीत गायलेलं आहे 70-80 जी हिट जोडी होती सगळ्यांची फेवरेट जोडी होती अलका याग्निक आणि कुमार सानू या जोडीचं हे गीत आहे ते गीत सादर करण्यासाठी इथे येणार आहेत मृणालजी आणि तेजस आठवलेजी त्यांच्याच
स्टाइल मध्ये अंदाज मध्ये आपण गीताचे बोल ऐकणार आहोत. सनम की सूरत आंखों में आशिकी दे
दिल में सनम की सूरत आंखों में आशिकी दे मेरे खुदा मुझे तो एक और जिंदगी दे एक और जिंदगी दे। मेरे खुदा तुम मुझे एक और जिंदगी दो। म्हणजे हे गीत असं आहे की एकदा तरुण तरुणी प्रेमात पडली की बस हेच वाक्य म्हणतात की हे आयुष्य आम्हाला कमी पडेल प्रेमासाठी आणखीन एक आयुष्य मिळायला हवं। तर मला असं वाटते की या जगामध्ये सर्वात स्वार्थी कोणी असेल ना तर ही प्रेमात पडणारी तरुण तरुणी असतात। कारण की ही मंडळी एकदा प्रेमात पडली की सारं जग विसरून जातात आणि त्यांना आपला प्रेयकर आणि प्रेयसी हेच दिसत असतात आणि ते म्हणतात की जर तू मला मिळाली म्हणजे सारं जग मिळालं आणि तो मिळाला म्हणजे सारं जग मिळालं। अरे पण त्या आईवडिलांचं काय की त्यांनी तुम्हाला आत्तापर्यंत सांभाळलं त्या मित्रांचं काय त्या भाऊ बहिणींचं काय। तर ही झाली गंमत। प्रेमामध्ये अशी इतकी मोठी ताकद असते की सारं टेन्शन सारं जग तुम्हाला विसरायला लावत असते। तर म्हणून मंडळींनो प्रेम करायला शिका। प्रेम म्हणजे प्रेयकर किंवा प्रेसीचंच प्रेम नाही आहे तर मित्रांवर प्रेम करा आईवडिलांवर प्रेम करा मुलांवर प्रेम करा आणि प्रेमानेच आपलं जीवन आयुष्य असं ढकलत रहा समोर चालत रहा। तर चला या गीताकडे आपण वळूया। हम तुम्हारे ले तुम हमारे ले आणि या गीतासाठी पुन्हा एकदा मृणालजी आणि विजयजी मंचावर येतील। Thank you.
पूछ रही है, बहार पूछ रही है चमन के फूलों से, ये कौन आया कि तुम सब हो सर झुकाए हुए, हो सर झुकाए हुए। सोच में भूले हैं हम मगर चल दिए, सोच में भूले हैं हम मगर चल दिए, फिर चमन में हम तुम्हारे लिए तुम हमारे लिए, फिर जमाने का क्या है हमारा ना हो, आपके प्यार का जो मिले आसरा, फिर खुदा का देश सहारा ना हो, हम तुम्हारे लिए तुम हमारे लिए, हम तुम्हारे लिए तुम हमारे लिए। थैंक यू। आता मी ज्या गीताकडे वळते आहे, चलते चलते या चित्रपटातील गीत आहे, आणि हा चित्रपट असा होता की बिलकुल साधारण अशी स्टोरी होती, जी आपलं रुटीन आपण आयुष्य जगत असतो, जो संसार करीत असतो, पती पत्नीमध्ये वाद होतो, भांडण होतात, प्रेम पण होतं, आणि पुढं कधी कधी वाद इतका विकोपाला जातो की ते दूर होतात, पण शेवटी ते पुन्हा एकत्र येतात। म्हणूनच म्हणतात की पती पत्नीच्या भांडणात कधी पडू नये, कारण की ते शेवटी एकच होणार असतात। तर या ज्या इथे इमोशन्स दाखवलेले आहेत त्यावर काही लाइन्स आहेत, गुलजार जी यांच्या लाइन्स आहेत। शाम से आँख में नमी सी है, आज फिर आपकी कमी सी है, दफन कर दो हमें कि सांस आए, नब्ज कुछ देर से थमी सी है, कौन पथरा गया है आँखों में, बर्फ पलकों पे क्यों जमी सी है, वक्त रहता नहीं कहीं टिक कर, आदत इसकी भी आदमी सी है। आणि ही हा जो वेळ काळ असतो तो माणसाप्रमाणेच असं म्हणतात की बदलणारा असतो, तो कधी टिकून राहत नाही, तर कितीही वाद झाले तरी ते संपुष्टात येतात, पुन्हा प्रेम आपल्या आयुष्यात भरत असतं। तर या चित्रपटातील सुंदर गीत घेऊया, प्यार हमको भी है, आणि या गीतासाठी मी पुन्हा आमंत्रित करते आहे प्रशांतजी आणि संजोनी बुटी मॅम यांना। प्यार हमको भी है, प्यार तुमको भी है, तो ये क्या सिलसिले हो गए, बेवफा हम नहीं, बेवफा तुम नहीं, तो क्यों इतने गिले हो गए, चलते चलते कैसे ये फासले हो गए, क्या पता कहाँ हम चले, प्यार हमको भी है, प्यार तुमको भी है, तो ये क्या सिलसिले हो गए, बेवफा हम नहीं, बेवफा तुम नहीं, तो क्यों इतने गिले हो गए,
चलते चलते कैसे ये फासले हो गए। ओ क्या पता कहाँ हम चले। प्यार हमको भी है प्यार तुमको भी है तो ये क्या सिलसिले हो गए। बेवफा हम नहीं बेवफा तुम नहीं तो क्यों इतने गिले हो गए। चलते जाता है कोई क्यों सपनों को ठुकरा के पाएगा ये दिल क्या किसी को बताओ। चलते चलते कैसे राखन बिने जल गए। प्यार हमको भी है प्यार तुमको भी है तो ये क्या सिलसिले हो गए। तन्हाई की जो रुत आ गई उलझी हुई है सब राहें। सोचा था पाएंगे दोनों एक मंजिल को राह जो बदली तो तुम ही बता दो। चलते चलते गुम कहाँ काफिले हो गए। प्यार हमको भी है प्यार तुमको भी है तो ये क्या सिलसिले हो गए। बेवफा हम नहीं बेवफा तुम नहीं तो फिर इतने गिले हो गए। चलते चलते ओ, क्या पता कहाँ हम चले।
खूप सुंदर प्रस्तुती होती. हिंदीमध्ये असं म्हणतात की अगर तुम्हारा साथ हो तो चलते चलते हम चांद भी छू लेंगे. आणि खरंच असं दोघांचं व्यक्तिमत्व असेल आणि तेवढंच दांडगं प्रेम असेल तर ते नक्कीच आणि सहज शक्य होतं. तर चला आपण आता पुढच्या गायकाकडे वळणार आहोत. ते म्हणजे मोहम्मद रफी. मोहम्मद रफी म्हणजे सादगी, नम्रता आणि विनयता यांची एक मूर्ती आहे. आणि त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की ते रियाजी गायक होते. त्यांनी क्लासेस केलेले होते आणि त्यांचा स्वतःचा एक अंदाज आणि आवाज तर होताच, पण त्यांच्या गायकीला जर कोणी स्टाईल जर दिली असेल तर ती ओ पी नय्यर यांनी दिलेली होती. आणि शम्मी कपूरजी यांच्यावर चित्रित झालेली जी गीतं असतात त्यांना शम्मी कपुरी गीतं असं म्हणतात. तर चला शम्मी कपुरी गीत आपण ऐकूया श्रीकांत सप्रेजी यांच्या आवाजामध्ये. किसी ना किसी से कभी ना कभी कहीं ना कहीं दिल लगाना पडेगा, म्हणत आहेत श्रीकांत सप्रेजी. किसी न किसी से कभी न कभी कहीं न कहीं दिल लगाना पड़ेगा. किसी न किसी से कभी न कभी कहीं न कहीं दिल लगाना पड़ेगा. एक से एक हंसी चेहरे हैं, किस किस को मैं देखूं, किस को इनमें अपना समझूं, संग मैं अपने ले लूं. कोई रंगली छैल छबिली, कोई रंगली रसीली छैल छबिली आज मेरी जिंदगी में आके रहेगी. किसी न किसी से कभी न कभी कहीं न कहीं दिल लगाना पड़ेगा. हो किसी न किसी से कभी न कभी कहीं न कहीं दिल लगाना पड़ेगा. प्यार जिसे कहते हैं, ढूंढ रहा हूँ मैं वो दुनिया प्यार जिसे कहते हैं. कौन वो किस्मत वाले जो लोग यहाँ रहते हैं, मुझको मेरे दिल लेके वहीं चल, मुझको मेरे दिल लेके वहीं चल. आए जहाँ हाथ कोई रेशमिया चल. किसी न किसी से कभी न कभी कहीं न कहीं दिल लगाना पड़ेगा. ओ किसी न किसी से कभी न कभी कहीं न कहीं दिल लगाना पड़ेगा.
हो जिसका शबनम धोती हो चांद भी सदके होता जब रात को वो सोती हो आंख शराबी गाल गुलाबी आंख शराबी शराबी गाल गुलाबी प्यार से संवार दे जो जिंदगी मेरी किसी न किसी से कभी न कभी कहीं ना कहीं दिल लगाना पड़ेगा हाय किसी न किसी से कभी न कभी कहीं ना कहीं दिल लगाना पड़ेगा क्या बात है हे होतं शम्मी कपूरी गीत आणि शम्मी कपूरी गीतांचं एक वेगळं स्थान आपल्या हृदयामध्ये आहे आणि ते कायम राहणार तर चला या गीताकडे या गीतानंतर आपण वळणार आहोत 1942 अ लव्ह स्टोरी एक ब्लॉकबस्टर एक फिल्म अशी होती आणि त्या फिल्मचं संगीत जेव्हा आपण ऐकतो तेव्हा बिलकुल रममाण होऊन जातं असं म्हणतात की 1942 अ लव्ह स्टोरी ही फिल्म म्हणजे आर डी बर्मनसाठी डू ऑर डाय अशीच फिल्म होती असाच चित्रपट होता कारण की त्यांना या चित्रपटाद्वारे प्रूव्ह करायचं होतं की आर डी बर्मनजी जो आहे तो अजून संपलेला नाही आर डी बर्मन अजूनही आर डी बर्मन आहे आणि असं म्हणतात या चित्रपटाबद्दल की या चित्रपटाचा जर नायक कोणी होता तर या चित्रपटाचं संगीत होता म्हणजेच आर डी बर्मनजी होते तर चला या चित्रपटातील खूप सुंदर अशा गीताकडे आपण वळणार आहोत प्यार हुआ चुपके से आणि हे सुंदरसं गीत आपण गाणार आहोत आपल्या गायिकेच्या गोड आवाजामध्ये मृणालजींच्या यांच्या आवाजात पा
अतिशय सुंदर निरागस गीत जेव्हा आपण ऐकतो तेव्हा असंच म्हणायला होतं, आहा क्या बात है. आणि हे गीत जेव्हा आपण ऐकतो किंवा जेव्हा आपण टी व्हीवर बघतो तर ती सुंदर मनीषा कोराला तिची ती निरागसता आणि घरंदाज सौंदर्य आपल्याला आठवतं. तर अतिशय सुंदर असं गीत होतं आणि आपल्या गायिकेनेही अतिशय सुंदर अशा आवाजामध्ये आपल्याला ती निरागसता इथे दिलेली आहे. तर चला आपण जाऊया पुढच्या गीताकडे. तत्पूर्वी मी काही माहिती देणार आहे की कोरोनाचं वैश्विक संकट आपल्या जीवनामध्ये आलेलं आहे आणि या कोरोनावर मात करण्यासाठी 3 सेवा सतत कार्यरत होत्या. त्या म्हणजे पोलीस विभाग, वैद्यकीय विभाग आणि प्रशासकीय विभाग. आणि या विभागातील खालच्या स्तरापासून तर वरच्या स्तरापर्यंत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी अतिशय मन लावून आणि अतिशय कार्यतत्परतेने कार्य केलेलं आहे आणि आपल्या सामान्य जनतेला सुरक्षितता दिलेली आहे आणि जीवदान दिलेलं आहे. तर अशाच पोलीस खात्यातील एक कार्यतत्पर असं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये आहे, ते म्हणजे SCP अशोक बागुलजी. त्यांनी आपल्या कार्यकुशलतेने आपल्या खात्यामध्ये आपला नावलौकिक तर कमावलेला आहेच, पण त्याला संगीताची जोड देऊन आपलं जीवन त्यांनी म्हणूया की सर्वांग संपन्न असं केलेलं आहे. तर असं हरहुन्नरी व्यक्तिमत्व अशोक बागुलजी आपल्यासमोर एक गीत सादर करणार आहेत. तर त्यांचा आवाज आपण ऐकूया. हॅलो, हॅलो. तेरे रास्ते पे मैं आंखें बिछाए बैठा हूँ, तेरे इंतजार की मैं दुनिया सजाए बैठा हूँ. तेरे रास्ते पे मैं आंखें बिछाए बैठा हूँ, तेरे दुनिया सजाए बैठा हूँ. देखे तेरी नजरों को भाए न भाए ये नजारा, मेरे दिल ने तड़प के जब नाम तेरा पुकारा. मेरे दिल ने तड़प के जब नाम तेरा पुकारा.
तेरा मेरा प्यार एक राज ही रहता तो अच्छा था, सोज न बनता ये साज ही रहता तो अच्छा था। तेरा मेरा प्यार एक राज ही रहता तो अच्छा था, सोज न बनता ये साज ही रहता तो अच्छा था। जाने क्या होगा जब होगा ये मिलन हमारा, मेरे दिल ने तड़प के जब नाम तेरा पुकारा, मेरे दिल ने तड़प के जब नाम तेरा पुकारा। है दिल दिल को मैं कैसे समझाऊं, तुझसे मिलूं या मिले बिन यहां से चला जाऊं। धड़क रहा है दिल दिल को मैं कैसे समझाऊं, तुझसे मिलूं या मिले बिन यहाँ से चला जाऊं। ऐसा ना हो तू ये दिल तोड़े जमाना हंसे सारा, मेरे दिल ने तड़प के जब नाम तेरा पुकारा, मेरे दिल ने तड़प के जब नाम तेरा पुकारा। कहाँ से न जाने चला आया ये मौसम प्यारा प्यारा, मेरे दिल ने तड़प के जब नाम तेरा पुकारा, मेरे दिल ने तड़प के जब नाम तेरा पुकारा। थैंक यू सो मच। आपके अनुरोध पे अनुरोध चित्रपटातील हे सुंदरसं गीत किशोर कुमारजीचा अंदाज आपण आज इथे ऐकला आहे। आता मी पुढच्या गीतासाठी वळणार आहे गुलजारजी यांना। प्रसिद्ध कवी लेखक शायर गुलजारजी यांनी आपल्या गीतांमध्ये नैसर्गिक साधन सामुग्रीचा भरपूरपणे उपयोग केलेला आहे। हवा, पाणी, वारा, फूल, नंतर चंद्र, सूर्य, पहाड त्यांच्या गीतामध्ये आपल्याला कुठे ना कुठे दिसतात आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून गीतकार प्रसन्न जोशी यांनी पण पुढील गीतामध्ये चंद्राचा अतिशय सुंदर वापर केलेला आहे आणि ते गीत आहे चांद सिफारिश जो करता, म्हणजे चंद्र जर माझी सिफारिश करेल तर तुला कळेल की मी काय आहे। तर माणसांचा स्वभाव आहे ना की हे चंद्र सूर्यतारे जर शांत बसले आहेत तर आपल्याला आवडत नाही, आपण काही ना काही त्रास त्यांना देणारच। तर हे गीतकार तसंच काहीतरी करतात, त्यांना त्रास देतात आणि आपल्या गीतामध्ये चंद्र सूर्यांना आणतात। तर चला असंच एक सुंदरसं गीत आपण ऐकणार श्रीकांत सप्रेजी यांच्या आवाजामध्ये। La 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 he 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 ah ha ah.
चांद सिफारिश जो करता हमारी देता वो तुमको बता शर्मो हया के पर्दे गिरा के करनी है हमको खता जिद है अब तो है खुद को मिटाना होना है तुझ में पना चांद सिफारिश जो करता हमारी देता वो तुमको बता शर्मो हया के पर्दे गिरा के करनी है हमको खता तेरी अदा भी है झोंके वाली छूके गुजर जाने दे तेरी लचक है के जैसे डाली दिल में उतर जाने दे आज बाहों में करके बहाना होना है तुझ में पना चांद सिफारिश जो करता हमारी देता वो तुमको बता शर्मो हया के पर्दे गिरा के करनी है हमको खता जो इरादे बता दूं तुमको शर्मा ही जाओगे तुम धड़कने जो सुना दूं तुमको घबरा ही जाओगे तुम हमको आता नहीं है छुपाना होना है तुझ में पना चांद सिफारिश जो करता हमारी देता वो तुमको बता शर्मो हया के पर्दे गिरा के करनी है हमको खता जिद है अब तो है खुद को मिटाना होना है तुझ में पना मला असं वाटतं की श्रीकांत सपरेजी यांना कुणामध्ये तरी फनावायचं आहे तर आपण म्हणूया की त्यांना आजच्या या गीत संगीतामध्ये आजच्या या संगीत मैफिलामध्ये फनावायचं आहे तल्लीन व्हायचं आहे तर गीत संगीत जे आहे किंवा ही संगीताची जी दुनिया आहे ती अशीच आहे की ती आपल्याला जीवनाचं टेन्शन विसरायला लावतं आणि जे काही दुःख असेल ते विसरायला भाग पाडतं तर असंच एक खूप सुंदरसं आपण गीत घेऊया वंश या चित्रपटातील आणि या गीतासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करते आहे संजीवनी भुटी आणि अशोकजी यांना अशोकजी बागुल यांना Thank you.
के तेरी बाहों में हर शाम लगे सिंदूरी, आके तेरी बाहों में हर शाम लगे सिंदूरी, मेरे मन को
के तेरी बाहों में हर शाम लगे एकापेक्षा एक सुंदर प्रस्तुती आजच्या या संगीत मैफिलीमध्ये होत आहेत. असं म्हणतात की या दोन नयनांची जादू काही औरच असते. आणि एका एक कविता मला आठवते आहे, त्या कवितेमध्ये असं म्हटलं होतं की त्याची ती जेव्हा तिच्या दोन नयनांनी त्याच्याकडे बघते तर केवळ तोच घायल होत नाही तर या पूर्ण जगातील चराचरातील एक एक वस्तू त्या तिच्या डोळ्यांकडे बघत असते. जंगलातील वाघ, मोर, हत्ती आणि आपण म्हणूया की लांडगा, जे काही जनावर आहे ते तिच्याकडे बघायला लागतात. तर अशी ही मोठी किमया या डोळ्यांमध्ये आहे. तेरे मस्त मस्त दो नयन, दबंग सलमान खान बनून कोण येत असेल? कोणी गेस करू शकता का? कमेंट करा पटकन की कोण येत असेल हे गीत घेऊन. तर मी सांगू इच्छिते की पुन्हा एकदा विजयजी पांडे आपल्यासमोर येत आहेत दबंग सलमान खान बनून. आज विजयजी पांडे यांचा काहीतरी वेगळाच मूड आहे, एकदम तरुणपणामध्ये गेलेले आहे विजयजी. बेस्ट ऑफ लक तुमच्या गाण्यासाठी. तेरे मस्त मस्त दोन आहे. ताकते रहते तुझको सांझ सवेरे, नैनों में है, नैनों में है. ताकते रहते तुझको सांझ सवेरे, नैनों में बसिया जैसे नैन ये तेरे, नैनों में बसिया जैसे नैन ये तेरे. तेरे मस्त मस्त दो नैन मेरे दिल का ले गए चैन, मेरे दिल का ले गए चैन. तेरे मस्त मस्त दो नैन, मस्त मस्त दोनों मेरे दिल का ले गए चैन, मेरे दिल का ले गए चैन. तेरे मस्त मस्त दोनों पहले पहल तुझे देखा तो दिल मेरा धड़का जाए, धड़का धड़का हाय. ओ पहले पहल तुझे देखा तो दिल मेरा धड़का हाय, धड़का धड़का हाय. जल जल उठा हूँ मैं शोला जो प्यार का,
भड़का हाय भड़का भड़का हाय। नींदों में घुल गए हैं सपने जो तेरे, बदले से लग रहे हैं अंदाज मेरे, बदले से लग रहे हैं अंदाज मेरे। तेरे मस्त मस्त दोने मेरे दिल का ले गए चैन, मेरे दिल का ले गए चैन। तेरे मस्त मस्त दोने, तेरे मस्त मस्त दोने मेरे दिल का ले गए चैन, मेरे दिल का ले गए चैन। तेरे मस्त मस्त दोने, ये बेताब सा तड़का जाए तड़का तड़पा जाए। माही बेआब सा दिल ये बेताब सा तड़पा जाए तड़पा तड़पा जाए। नैनों की झील में उतरा था यूं ही दिल, डूबा जाए डूबा डूबा जाए। होशो हवास अब तो होने लगे हैं, हम भी दीवाने तेरे होने लगे हैं, हम भी दीवाने तेरे होने लगे हैं। तेरे मस्त मस्त दोने मेरे दिल का ले गए चैन, मेरे दिल का ले गए चैन। तेरे मस्त मस्त दोने, ताकते रहते तुझको सांझ सवेरे, नैनों में बसिया जैसे नैन ये तेरे, नैन ये बसिया जैसे नैन ये तेरे। तेरे मस्त मस्त दोने मेरे दिल का ले गए चैन, मेरे दिल का ले गए चैन। तेरे मस्त मस्त दोने, तेरे मस्त मस्त दोने मेरे दिल का ले गए चैन, मेरे दिल का ले गए चैन। तेरे मस्त मस्त दोने, तेरे मस्त मस्त दोने मेरे दिल का ले गए चैन, मेरे दिल का ले गए चैन। तेरे मस्त मस्त दोने। थैंक यू। आमच्या या स्टुडिओमधून आवाज येतो आहे, क्या बात क्या बात क्या बात, आणि खरंच नक्की आहे क्या बात आहे। असं म्हणतात की उगाच नाही कोणी एकमेकांना भेटत, असं म्हणतात की उगाच नाही कोणी एकमेकांना भेटत, उगाच नाही कोणी मी तुझी ऊन तू माझी सावली बनत। जन्मोजन्मीचे हे ऋणानुबंध असतात, जन्मोजन्मीचे हे अनुबंध असतात, आणि असेच अनुबंध आमचे नरेंद्र इंगळे हे जे आमच्यातले ज्येष्ठ गायक आहेत त्यांच्याशी जुळलेले आहेत, आणि त्यांचेही आमच्याशी जुळलेले आहेत। म्हणूनच ते अमेरिकेत असूनही कंटिन्युअसली हा प्रोग्राम बघत आहेत, तर खूप खूप आभार आणि धन्यवाद। असं म्हणतात की मनात फक्त जागा असायला हवे, सगळं काही बिलकुल प्रेमानेच पुढे जात असते। तर नरेंद्र इंगळेजी, अमेरिकेमध्ये तुम्ही दिवाळी साजरी करणार आहात की नाही जरा कमेंट करून द्या मला, आणि तुम्हाला सगळ्यांना तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि पुन्हा एकदा आमच्या गायक मंडळींना जे इथे उपस्थित आहे आणि जे आमचे श्रोतावर्ग आणि मित्रमंडळी ऑनलाईन आमच्याशी जुळलेले आहे, सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। तुमची दिवाळी अशीच मंगलमय जाओ, आणि अशाच मंगलमय भावनेने आपण पुढच्या गीताकडे वळणार आहोत। आणि या गीतासाठी मी आमंत्रित करते आहे तेजस आठवले यांना। Thank you.
चैन मुझे अब आईना, तेरे बिना जिया जाएना। चैन मुझे अब आईना, तेरे बिना जिया जाएना। सिली सिली प्यार सी रहना, आके बिगा देना। चैन मुझे अब आईना, तेरे बिना जिया जाएना। ओ बीते दिनों की याद सताती है, मन घबराता है रह रह के। मेरी तन्हाई तुझको बुलाती है, हार गया गम सह सह के। कोई मुझे पतलाना, तेरे बिना जिया जाएना। चैन मुझे अब आईना, तेरे बिना जिया जाएना। सिली सिली प्यासी रहना, आके बिगा देना। चैन मुझे अब आईना, तेरे बिना जिया जाएना। हर धड़कन में प्यास है तेरी, ऐसे में दूर मैं कैसे रहूं। तुझ बिन दिल का आलम कैसा है, तुझसे बला मैं कैसे कहूं। कोई तुझे समझाए ना, तेरे बिना जिया जाएना। ओ चैन मुझे अब आईना, तेरे बिना जिया जाएना। सिली सिली प्यासी रहना, आके बिगा देना। चैन मुझे अब आईना, तेरे बिना जिया जाएना। ओ 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 तेरे बिना जिया जाएना। खूप मस्त आपल्या गाण्यामध्ये बिलकुल तल्लीन होऊन त्यांनी हे गीत गायलं. मगापासून ऑनलाईन कॉमेंट्स येत आहे व्हिज्युअल इफेक्टसाठी, जे प्रसन्नजी वाघुले यांच्यासाठी आहेत. पण मगापासून मी गायकांची आणि इतर गोष्टींची तारीफ करते आहे, तर मला असं वाटतं की प्रसन्न वाघुलेजी तिकडे बसल्या बसल्या दाट ओट खात असतील की माझ्याबद्दल काही बोलत नाही आहे, असं तर नाही आहे ना. तर प्रसन्न वाघुलेजी, तुमच्या व्हिज्युअल इफेक्टसाठी खूप लाईक्स आणि कॉमेंट्स येत आहे, तर त्यासाठी आभार आणि धन्यवाद. आणि भास्कर वाघुलेजी तर आहेच इथे
आपल्यासाठी या संगीत मैफिलीसाठी, त्यांचे पण खूप खूप आधार, आणि या स्टुडिओ बेसासाठी जो वेल इक्विप्ड आहे, आणि या कोरोनाच्या काळामध्ये वेल सॅनिटाईज आहे, तर या असा हा स्टुडिओ निर्मितीसाठी पुन्हा एकदा भास्कर वाघुलीजी यांना आभार आणि धन्यवाद. सर्व गायक मंडळींचं आभार आणि धन्यवाद. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, जे ऑनलाईन आमच्यासोबत जुळलेले सर्व मित्रमैत्रिणींचं, संगीत रसिकांचं खूप खूप आभार. आणि शेवटी जनता जनार्दन, तुम्ही आहात आणि तुमच्यामुळेच हा प्रोग्राम आहे. तर पुन्हा एकदा आभार, धन्यवाद. तर चला पुढच्या गीताकडे जाऊया. पुन्हा एकदा प्रशांतजी आपल्याकडे मंचावर एक बहारदार परफॉर्मन्स घेऊन येत आहेत, आणि पावसात ते आपल्याला भिजवायसाठी तयार होणार आहेत. भीगी भीगी सी है रातें, भीगी भीगी यादें, भीगी भीगी बातें, भीगी भीगी आंखों में कैसी नमी है. हा 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 सपनों का साया पल को पे आया, पल में हंसाया, पल में रुलाया, फिर भी ये कैसी कमी है. हा 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 न जाने कोई कैसी है ये जिंदगानी, जिंदगानी हमारी अधूरी कहानी. न जाने कोई कैसी है ये जिंदगानी, जिंदगानी हमारी अधूरी कहानी. आधी आधी जागी, आधी आधी सोई, आंखें ये तेरी लगता है रोज, लेकर के नाम हमारा. आहा हा हा रूठा रूठा रब छूटा छूटा सब, टूटा टूटा दिल तेरे बिन अब कैसे हो जीना गवारा. न जाने कोई कैसी है ये जिंदगानी, जिंदगानी हमारी अधूरी कहानी. जाने कोई कैसी है ये जिंदगानी, जिंदगानी हमारी अधूरी कहानी. भीगी भीगी सी है रात, भीगी भीगी याद, भीगी भीगी बात, भीगी भीगी आंखों में कैसी नमी है. आहा हा 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 हा
न जाने कोई कैसी है ये जिंदगानी, जिंदगानी हमारी अधूरी कहानी। न जाने कोई, न जाने कोई हमारी अधूरी कहानी, हमारी अधूरी कहानी। ना 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 क्या बात, क्या बात, क्या बात, हेच शब्द बाहेर पडतात सरांच्या गीतासाठी। आणि एवढा जल्लोष आज पहिल्यांदा पाहते आहे की एखाद्या गीतावर झाला तो खूप सुंदर, खूप सुंदर आणि खूप सुंदर अशी संगीत मैफिल ही चाललेली आहे। आपण गीत संगीताची जेव्हा मैफिल सजवितो तर तेव्हा आपण गीतांबद्दल बोलतो, लिरिक्सबद्दल बोलतो, गायकांबद्दल बोलतो, पण या गीत संगीताचा आणखीन एक दुसरा पार्ट असतो तो म्हणजे त्या गीतामधला नृत्य प्रकार किंवा कोरिओग्राफी किंवा कोरिओग्राफर असं आपण म्हणू शकतो। तर सरोज खान कोरिओग्राफर म्हणून मला आठवतात, त्यांची जर का आपण गीते बघितली तर ती जी गीतं आहे ती त्यांच्या कोरिओग्राफीमुळे प्रसिद्ध झालेली आहे। त्या म्हणतात की मी जे काही आहे ते माधुरी दीक्षितमुळे आहे, आणि माधुरी दीक्षित म्हणते की मी जे काही आहे ते कोरिओग्राफर सरोज खानमुळे आहे। तर असं यांचं हे एक खूप सुंदर बॉन्डिंग होतं। तर आपण वळणार आहोत अशा गीताकडे ज्या गीताचं नृत्य कोरिओग्राफ केलं होतं वैभवी मर्चंट यांनी, आणि त्यांच्या या कोरिओग्राफरतून जे सुंदर नृत्य बहारदार नृत्य मंचावर अवतरलं ते म्हणजे ऐश्वर्या रॉय यांनी। हे गीत म्हणजे संपूर्णपणे ऐश्वर्या रॉयचं गीत आहे, क्रेझी कियारे। आणि या गीतासाठी दमदार परफॉर्मन्स घेऊन येत आहेत पुन्हा एकदा आपल्यासमोर संजीवनी बुटी मॅम। चोरी चोरी किया रे दिल ये दिल दिया रे, चोरी चोरी किया रे दिल ये दिल दिया रे, जादू से जादू किया किया रे किया रे, जागी सोई रहूं खोई खोई रहूं उसकी बातों में उसकी राहों में झूमे जिया रे, क्रेजी किया रे crazy kiyare crazy kiyare oh crazy crazy kiyare crazy kiyare crazy kiyare crazy kiyare oh crazy crazy kiyare कभी कभी
या होत्या संजीवनी बुटी मॅडम. पण आता या हे जे परफॉर्मन्स त्यांनी सादर केलं होतं, कोरिओग्राफर वैभवी मर्चंट आणि ऐश्वर्या रॉय आणि गायिका सुनिधी चव्हाण यांचं फुल कॉम्बिनेशन म्हणजे संजीवनी मॅम होत्या. तर जोरदार एकदा टाळ्या व्हायला पाहिजेत, जोरदार एकदा इथे टाळ्या वाजवा सर्व गायकांनी आणि जे ऑनलाईन आमच्यासोबत जुळलेले आहे. आणि पहिल्यांदा असं होत आहे की मी मला म्हणायला थोडं ऑड वाटतं आहे, पण मी म्हणते की शिट्ट्या वाजत आहे आज आमच्या या हॉलमध्ये. तर जोरदार एकदा पुन्हा टाळ्या यांच्यासाठी. आणि आपण प्रेरणा घ्यायला पाहिजे की एवढी एनर्जी त्यांच्यामध्ये आहे, डान्स पण आहे आणि गायकी पण आहे आणि एक जोश पण त्यांच्यामध्ये दिसतो आहे. आणि पुन्हा मी सांगू इच्छिते की त्या नृत्याचे क्लासेस पण घेतात, तर थोडं डिटेल्स तुम्ही सांगून द्या की काय. बॉलिवूड क्लासेस घेते मी, फोक डान्स. तर तुमच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप सदिच्छा. असंच तुम्ही कार्य करत राहा आणि असंच एनर्जेटिक राहा आणि आम्हालाही थोडीशी एनर्जी देत राहा तुम्ही. थँक्यू, थँक्यू सो मच. तर चला आता असंच आपण मोहम्मद रफीकडे यांच्याकडे पुन्हा वळूया. आणि या गीतासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करते आहे अशोकजी बागुल यांना. हॅलो. बदन पे सितारे लपेटे हुए जाने तमन्ना की धर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए. बदन पे सितारे लपेटे हुए तो जाने तमन्ना की धर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए. हमी जब न होंगे तो ऐ दिल रूपा इसे देख कर हाय शर्माओगी, न देखोगी तुम फिर कभी आईना, हमारे बिना रोज घबराओगी. बदन पे सितारे लपेटे हुए हो जाने तमन्ना की धर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए.
सुनने सवरने का जब ही मजा, कोई देखने वाला आशिक तो हो, नहीं तो ये जलवे है बुझते दिए, कोई मिटने वाला इकाशिक तो हो, बदन पे सितारे लपेटे हुए जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैना जाए, जरा पास आओ तो चैना जाए। मोहब्बत की ये इंतहा हो गई के मस्ती में तुमको खुदा कह गया, जमाना ये इंसाफ करता रहे, भला कह गया या बुरा कह गया, बदन पे सितारे लपेटे हुए जान तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैना जाए, जरा पास आओ तो चैना जाए, बदन पे सितारे लपेटे हुए ओ जान तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैना जाए, जरा पास आओ तो चैना जाए। या पुन्हा एकदा क्या बात क्या बात क्या बात। असं म्हणतात की जिंदगी जियो तो ऐसे जियो की सब कुछ तुम्हारा है, और मरो तो ऐसे मरो की सब कुछ भी तुम्हारा नहीं है। आणि असंच दिलखुलास जगणारे आमचे हे सर्व गायक आहे, आणि सर्व बिलकुल मोहम्मद रफीच्या अंदाजात इथे आलेले होते। तर जोरदार टाळ्या स्वतःसाठी एकदा वाजवून घ्या सर्व गायकांनी। आणि आता एक असंच एक रोमॅन्टिक मूडचं गीत घेऊया, मदहोश दिल की धडकण। आणि या गीतासाठी मी आमंत्रित करते आहे मृणालजी आणि तेजस आठवलेजी यांना। मदहोश दिल की धड़कन चुप सी तन्हाई, चुप गया चांद क्यों क्या तेरी जुल्फ लहराई, मदहोश दिल की धड़कन चुप सी तन्हाई।
ये रख जगे लंबी रातों के दिल ना लगे क्या करूं दिल चाहे कहीं खो जाए मन होश दिल की धड़कन चुप सी तन्हाई तेरी आशिकी करना दे मेरी रुसवाई मन होश दिल की धड़कन मैफिलीमध्ये रंग आणलेला आहे आणि माहौलच बनलेला आहे. लता मंगेशकर आणि कुमार सानू यांनी गायलेलं हे गीत होतं. आपण कुमार सानू यांना जेव्हा परफॉर्म करताना बघतो ना तेव्हा त्यांचे जे एक्सप्रेशन्स असतात चेहऱ्याचे जसं मदहोश दिल की धडकन तर बिलकुल तसेच एक्सप्रेशन्स तेजस आठवलेजी यांचे होते. म्हणजे बिलकुल त्यांच्या कुमार सानू यांच्या व्यक्तिमत्वामध्ये ते शिरून गीत गात होते. तर चला असंच पुढच्या गीताकडे जाऊया. देखा मैंने देखा एक सपना असं म्हणतात की गीतकारापेक्षा संगीतकार हा मोठा असतो तसा हा एक वाद आहे. त्या वादाकडे मी जात नाही. मी प्रत्यक्षात एका गीतकाराला भेटली होती तर ते म्हणाले होते की जेव्हा गीत कागदावर उतरतं तर होऊ शकतं की त्यातले शब्द तेवढे अर्थपूर्ण नसणार, गीत तेवढं अर्थपूर्ण नसणार, पण खरी कमाल ही म्युझिशियनची असते कारण की सुंदर असं म्युझिक देऊन ते गीत प्रसिद्ध करीत असतात. तर हे जे गीत आहे देखा मैंने देखा एक सपना त्यातले शब्द तेवढे अर्थपूर्ण नाही आहे किंवा तेवढे बहारदार गीत नाही आहे पण म्युझिक इतकं सुंदर आहे की ते श्रवणीय वाटतं आणि आर डी बर्मनजीची ती कमाल आहे. तर चला या गीताकडे जाऊया आणि मी पुन्हा आमंत्रित करते आहे मृणालजी आणि श्रीकांतजी यांना. Thank you.
देखूं मैंने देखा है ये एक सपना, फूलों के शहर में है घर अपना, क्या समा है तू कहाँ है, मैं आई 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 आजा, कितना हसीन है ये सपना, फूलों के शहर में है घर अपना, क्या समा है तू कहाँ है, मैं आया यहाँ तेरा मेरा नाम लिखा है, रिश्ता नहीं ये लिखा है, ओ ये दरवाजा जहाँ तू खड़ी है, अंदर आ जाओ सर्दी बड़ी है, यहाँ से नजारा देखो पर्वतों का, मैं आई 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 आजा, मैं आई
इतकी सुंदर संगीत महफिल आज इथे सजते आहे की मला असं वाटतं की केवळ दिवाळीच इथे साजरी होत नाही आहे, तर दिवाळी, दसरा, होळी, गणपती, गौरी सारे महाराष्ट्रीयन सण इथे साजरे होत आहेत असंच या संगीत मैफिलीमधून मला असं वाटते आहे. आणि दिवाळीचा सण आहे आणि आपण शेवटच्या पडावाकडे आलेलो आहोत, शेवटचं एक गीत उरलेलं आहे. तर त्यापूर्वी एक महत्त्वाचं निवेदन असं आहे की पुढच्या गुरुवारला नेहमीप्रमाणे म्हणजेच 19 तारखेला अशीच फुल टॉस धमाल आपण संगीत मैफिल सजवणार आहोत आणि ती केवळ तुमच्याच साथीने, म्हणजे जे आमचे संगीत रसिक माय बाप, आमचे जे मित्रमैत्रीण आमच्यासोबत ऑनलाईन जुळतात आणि त्यांच्यामुळेच हा प्रोग्राम संपन्न होत असतो. तर तुम्ही असेच शेवटपर्यंत आमच्यासोबत जुळून राहा आणि पुढच्या संगीत मैफिलीमध्ये पण जुळून राहा. आणि दिवाळीचा सण आहे आणि शेवटचं गीत आहे तर माहोल तो बनता है बॉस. तर माहोल बनवण्यासाठी येणार आहेत पुन्हा एकदा मृणालजी आणि अशोकजी. सुन बेलिया शुक्रिया मेहरबानी या गीतात. हॅलो, सुन बेलिया शुक्रिया मेहरबानी, तू कहे तो नाम तेरे कर तू सारी जवानी. ओ अरे सुन बेलिया शुक्रिया मेहरबानी, तू कहे तो नाम तेरे कर दू सारी जवानी. हो तू कहे तो नाम तेरे कर दू सारी जवानी. फूलों में बजाओं में हवाओं में रहेगा ये बताना, तेरी मेरी यारे यारा याद करेगा ये जमाना. ओ फूलों में बजाओं में हवाओं में रहेगा ये बताना, तेरी मेरी यारे यारा याद करेगा ये जमाना. प्यार की सुर प्यार की ले प्यार की बेलिया सुन बेलिया Thank you.
दुनिया को छोड़ा मैंने, तू मुझे छोड़ न देना। दुनिया को छोड़ा मैंने, तू मुझे छोड़ न देना। मेरे दिल भर तू नहीं डर, क्या मेरी जिंदगानी हो। मेरे दिल भर तू नहीं डर, क्या मेरी जिंदगानी। शाम सवेरे मेरे होठों पे है तेरा ही तराना। मैं हूँ दीवानी, मेरा दिल भी है तेरा ही दीवाना। ओ शाम सवेरे मेरे होठों पे है तेरा ही दीवाना। मैं हूँ दीवानी, मेरा दिल भी है तेरा ही दीवाना। जो सुन बेलिया, शुक्रिया मेहरबानी। हाँ तू कहे तो नाम तेरे कर दूँ सारी जवानी हो। तू कहे तो नाम तेरे कर तू सारी जवानी। सुन माहिया, शुक्रिया मेहरबानी। तू कहे तो नाम तेरी कर तू सारी जवानी। तू कहे मीच म्हणणार होते की जोरदार टाळ्या वाजवा, पण ते म्हणण्याची गरजच पडली नाही, आपोआपच टाळ्या आल्या। आणि अशाच आपोआप टाळ्या यायला पाहिजेत कोणत्याही गीतासाठी। तर पुन्हा एकदा क्या बात, क्या बात आणि क्या बात। आता एक महत्त्वपूर्ण असं निवेदन आहे की भास्कर वागुले एंटरटेनमेंटचा 15 तारखेला सेंट्रल जेलला दिवाळीनिमित्त दिवाळी पहाट हा एक कार्यक्रम आहे, सकाळी 8 वाजता। तर सर्व मायबाप रसिकांना विनंती आहे की सकाळी 8 वाजता थोडा लवकर उठा, लवकर तयारी करा आणि हा आमचा कार्यक्रम ऑनलाईन बघा। तर मी म्हणू इच्छिते, आता दिवाळीचा सण आहे, सोनियाच्या पावलांनी आली आली दिवाळी आली। तर केवळ तेल आणि वातीने आपल्याला दिवा सजवायचा नाही आहे, लावायचा नाही आहे, तर मनामध्ये प्रेमाची उधळण करायची आहे। सर्व सिंगर्स इथे मंचावर येतील आणि आपले काही त्यांचे जे फिलिंग्स आहे, भावना आहे, ते शेअर करणार आहेत तुमच्याशी। तर भास्करजी तुम्ही पण या, तुम्ही नेहमी मागे राहून जाता। गायक मैफिलीची जी आन बान शान जे असतात ते म्हणजे गायक असतात, आणि ते सर्व गायक आज इथे मंचावर एकत्र येत आहेत आणि आपल्या ते भावना व्यक्त करतील। तर आजचे जे गेस्ट सिंगर होते बागुलजी, यांना विनंती करते की त्यांनी काही आपल्या भावना शेअर कराव्यात। थँक्यू सो मच। सर्वप्रथम या कार्यक्रमाचे आयोजक आणि भास्कर वागुले एंटरटेनमेंटचे सर्वे सर्वा
Mr. Sri Bhaswar Agule, who is very young boy by heart, mind and body, of course. यांच्यासाठी आम्ही मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो त्यांचं आणि त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. श्री भास्कर वागुले साहेब. मी काय बोलू बाबा, सगळे मोठे मोठे आज कार्यक्रम बघितला मी, सगळेच भारी आहेत, सगळेच भारी आहेत. मला वाटलं की मला वाटलं की मी लय भारी आहे, पण नाही, माझ्यापेक्षा म्हणजे बाप लोक येतो बाबा. आणि आजचा प्रोग्राम खूप छान झाला. थँक्यू सगळ्या गायकांना. थँक्यू थँक्यू थँक्यू. मित्रांनो, वी ऑल नो दॅट द सक्सेस ऑफ एव्हरी प्रोग्राम डिपेंड्स ऑन मेनी थिंग्स, बट वी ऑल अंडरस्टँड ॲग्री दॅट अँकर इज द बॅकबोन ऑफ एव्हरी प्रोग्राम. सो गिव अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज फॉर अ वंडरफुल अँकरिंग सुजाता मॅडम. थँक्यू थँक्यू सो मच. असेच तुमचं प्रेम आणि तुमचं हे जे अभिनंदन तुम्ही करत आहात, असाच आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्या. थँक्यू सो मच सगळ्या गायकांना. आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे मित्रांनो की ॲट द एज ऑफ हाऊ मच 70 इज अ वंडरफुल सिंगर. प्लीज गिव अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज टू पांडेजी. प्लीज आपण काहीतरी 26 नोव्हेंबरला होत आहे पूर्ण. हाऊ डू यू मॅनेज टू लुक सो यंग? एक्झरसाइज, बस रेग्युलर रेग्युलर एक्झरसाइज. अजून काही गळ्याचं काही व्यायाम किंवा काही असं औषध वगैरे काय? रियाज तर असतो सकाळी, रियाज असतो. व्हेरी गुड. टाळ्या पांडे साहेबांसाठी. आणि आपण सर्वजण पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाचा मला वाटतं हायलाईट ज्याला आपण म्हणू शकतो, प्रशांतजी. ही सँग अ वंडरफुल सॉन्ग प्रशांतजी सारेंसाठी. जोरदार टाळ्या. आणि प्रशांतजी आणि संजीवनी मॅडम ह्या दोघांनी मिळून हार्टबीट नावाचं जे म्युझिकल एंटरटेनमेंटचं, मला वाटतं इट मस्ट बी वन ऑफ द पायोनिअरिंग यु नो इन्स्टिट्यूशन्स ऑफ म्युझिक लर्निंग, डान्सिंग अँड सिंगिंग एव्हरीथिंग. तर संजीवनी मॅडम आणि प्रशांतजी यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि मी प्रशांतजींना विनंती करतो की हाऊ डज ही मॅनेज, कारण इतकं वरती गळा नेऊन तार स्वरातसुद्धा उत्कृष्ट म्हणणं. प्रशांतजी काय राज काय? बस आप लोगों का आशीर्वाद है, आपको प्यार है, बस वही चलते रहना. ये सही जवाब नहीं भाई, ये अपने राज छुपाना चाहते हैं. ये नहीं चाहते कि हम जैसे नए गायक भी इनके जैसे गाए. वेरी मॉडेस्ट. बट सच सच बताओ क्या राज है? कुछ नहीं, घर पे बीवी चिल्लाती, मेरे को चिल्लाना होता नहीं है, फिर मैं बाहर जाके चिल्लाता. ये तो शायद इन्होंने पूरी तमाम हस्बैंड जाति का दुख व्यक्त कर दिया यहाँ पे. ये सिर्फ आपका नहीं, सभी का दुख है. एंड नाउ द मोस्ट वंडरफुल वर्सेटाइल पर्सन, शी इज अ व्हेरी यंग बाय हार्ट. आणि त्यांनी मला वाटतं कुठल्या तरी इंटरनॅशनल नॅशनल रियालिटी शोमध्ये खूप वर्षापूर्वी एक बक्षीस मिळवलेलं आहे की जे मला आत्ता आठवत नाही, त्याबद्दल सॉरी. संजीवनी मॅम, शी इज अ व्हेरी वर्सेटाईल सिंगर, ग्रेट डान्सर आणि टीचर आहेत. त्यांना मी सांगेल की आपण कृपया सांगा की कसलं बक्षीस आपण केव्हा मिळवलं. सुपर मॉम्स. बस मी इतकंच म्हणेन, थँक्यू सर, अशोक सर, भास्कर भाऊला पण थँक्यू म्हणेन. आणि नेहमी आम्हाला तो भास्कर भाऊ नेहमी मान देतात, त्याच्यामुळे आमच्या दोघांकडनं हार्टबीट करणं थँक्यू. पण खऱ्या अर्थाने बदन पे सितारे में अगर कोई किसी ने चार चांद लगाए होगे तो सितारे इनके ॲक्च्युअली लिपटे हुए है. शी वॉज अ वंडरफुल डान्सर. आपल्याकडे अजून एक ऑलमोस्ट आय मीन शी इज अ वर्सेटाईल सिंगर. आपण फेसबुकवर बघत असाल, शी इज अ प्रोफेशनल सिंगर. आणि त्यांनी पण आज अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स केला आहे. श्रीमती मृणाल लड्डे मॅडमला मी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. त्यांनी आधीच म्हटलं होतं की मी मनोगतासाठी मला प्राचारण केलं तर मी कशी बोलणार. खूप छान वाटलं आज, म्हणजे इतकी मजा आली आहे ना की खूप धूम धूम बढिया एकदम. काही म्हणजे सांगू शकत नाहीये मी. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं सगळ्यांसोबत गाऊन, मजा आली खूप. सर्व परफॉर्मन्स अतिशय उत्कृष्ट आहेत, बट दे आर व्हेरी मॉडेस्ट. खूप अशी लो प्रोफाईल, डाऊन टू अर्थ राहण्याचा प्रयत्न करतायत. मृणाल मॅडम थँक्यू सो मच. आणि जर मोस्ट हँडसम सिंगर ॲट धिस एज हे जर बक्षीस कोणाला द्यायचं असेल, आय थिंक वी ऑल शॅल ॲग्री दॅट इट शॅल गो टू द मिस्टर श्रीकांतजी सप्रे. हँडसम म्हटलं म्हणजे गाईडलाईन्स इथनं भेटत असतात, कारण सर तुम्ही पाहताय की किती रियाज करून आणि किती फिट राहून आणि सगळ्या गोष्टींना एवढं मोठं काम करतायत नागपूरमध्ये, तरी त्या सगळ्या गोष्टींना एकीकडे ठेवून ते जे गाणं म्हणतायत ते अतिशय ग्रेट आहे. म्हणून
त्यांना जर ते मला म्हणत आहे की मी म्हणजे हँडसम म्हणतोय तर मी त्यांना म्हणेन की त्यांच्यापेक्षा जास्त हँडसम कोण असणार आहे नागपूरच्या इंडस्ट्रीमध्ये. थँक्यू सर. थँक्यू. मला बरं वाटलं, फक्त वाईट याचं वाटलं की मला हँडसम एका पुरुषाने म्हटलं. थोडं विचारायचं आहे, हे सगळे जेवढे म्हातार लोक आहेत जवान दिसतात, हे कुठलं हेड आहे वापरतात प्लीज थोडं सांगा मला. असं म्हणजे बायको जे वापरते ते तुम्ही वापरता? ओके ओके ओके. पत्नीची भीती. बट वी ऑल ॲग्री दॅट वुमेन अँड वाईफ इज द मोस्ट वंडरफुल पर्सन हु इज कंट्रोलिंग द एंटायर फॅमिली. सो गिव अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज टू ऑल द वंडरफुल फिमेल काय ऑन दिस प्लॅनेट. थँक्यू सो मच. अनदर हँडसम अँड व्हेरी सुमधूर गायक तेजसजी यांना मी विनंती करतो. तेजसजी, बेसिकली मी एक सिव्हिल इंजिनियर आहे, दिवसभर फोनवर बोलत असतो आणि बोलता बोलता संध्याकाळपर्यंत माझा आवाज डाऊन होतो, आता पण झालेला आहे. आज मी स्पेशली सुट्टी घेतली कारण की मी तसंही आजारीच होतो आणि मला वाटलं की संध्याकाळपर्यंत जर मी प्रोग्राममध्ये म्हणजे येण्यापूर्वी जर ड्युटी केली तर मी गाऊ शकणार नाही. आणि आता मी म्हणजे माझे जे फ्रेंड सर्कल आहेत, सर आहेत, भास्कर भाऊ आहेत, सप्रेजी आहेत, प्रशांतजी आहेत, मॅडम आहेत, बहादुरजी आहेत, आमच्या बँकर मॅडम आहेत, पांडे साहेब आहेत, मृणाल मॅडम आहेत, सगळ्यांनी मला खूप फोर्स केला की नाही आज गायलाच पाहिजे म्हणून मी गातो आहे. आज गायलं मी. परंतु एनिवे सॉरी जर माझं कुठं चुकलं असेल तर मला माफ करा. थँक्यू सर, तुम्ही आमच्यासाठी स्पिरिट आहे सर. थँक्यू व्हेरी मच. यांनी माफी आमची मागू नये, यांनी माफी अशा लोकांची मागावी की ज्यांच्याशी दिवसभर बोलणे यांना गरजेचं असतं आणि आज हे बोललेले नाही आहेत. तर ऑल फ्रेंड्स ऑफ मिस्टर तेजस, यू कॅन रेस्ट अश्युअर्ड दॅट हिज सेलफोन विल बी ऑन फ्रॉम नाऊ ऑनवर्ड्स आणि तुम्ही यांची रात्र खराब करू शकता. द मोस्ट अनदर मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन फॉर दिस वंडरफुल ऑर्गनायझेशन इज मिस्टर कृष्णा महादुरे साहेब, कोऑर्डिनेटर आहेत. त्यांना मी विनंती करतो की कृष्णाजी काय म्हणाल. सर, आजच्या प्रोग्रामबद्दल मला म्हणजे मी स्पीचलेस झालो आहे की म्हणजे काही बोलण्याचं म्हणजे काही इथे ठेवलंच नाही आहे. प्रत्येक गायकांनी म्हणजे अशा प्रकारे म्हणजे इथे परफॉर्मन्स दिला आहे की ते 100% वर म्हणजे 101% त्यांनी इथे परफॉर्म केलं आहे. आम्ही पडद्याच्या आड जे म्हणजे मागे राहणारे लोक आहेत त्यांनीसुद्धा म्हणजे खूप चांगलं म्हणजे स्पेशली प्रसन्ना भास्कर भाऊंचा म्हणजे जो मुलगा आहे त्यांनी अगदी म्हणजे त्याचं काम चोखपणे म्हणजे बजावलं. आणि त्याचप्रकारे आमच्या अँकर मॅडम यांनी जे आता इम्प्रूव्हमेंट केलं आहे आणि सतत त्यांचं जे हे होत आहे त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि परत इथे एक अनाऊन्समेंट अशी करतो की ज्या प्रकारे हे द चान्स या प्रकारचं एक सिरीज परत एक म्हणजे आम्ही घेऊन येतो आहे लवकरच तुमच्या म्हणजे साथीला येणाऱ्या शुक्रवारी किंवा म्हणजे त्यानंतरच्या शुक्रवारी आमचा एक प्रोग्राम चुकआउट होत आहे आणि ती सिरीज तुमच्यासाठी नवीन असणार आहे आणि त्यामध्ये आम्ही म्हणजे खूप प्रकारे नाविन्यपूर्ण त्याच्यामध्ये प्रस्तुतीकरण तुम्हाला देऊ अशीच मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि या कार्यक्रमामध्ये मलासुद्धा म्हणजे इथे काही बोलायसाठी जी संधी दिली त्याबद्दल बागुल सर आपलं म्हणजे खूप खूप धन्यवाद आणि मी माईक तुमच्याकडे सोपवतो आहे. मित्रांनो, आपल्याला सर्वांना कल्पना आहे की पडद्यावरचे जे ॲक्टर्स असतात त्यांना कंट्रोल करणारे पडद्यामागचे सूत्रधार असतात. आणि मिस्टर कृष्णाजी, भास्करजी, प्रसन्नाजी हे सगळे इफ वी आर कठपुतलीज देन दीज आर द पीपल हु आर कंट्रोलिंग ऑल द कठपुतलीज, राईट ऑर रॉंग? सो गिव अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज टू मिस्टर कृष्णाजी. अँड एक असं म्हण आहे की व्हेन क्वांटिटी इन्क्रीजेस देन क्वालिटी सफर्स. पण भास्करजींच्या कार्यक्रमाकडे बघून असं वाटतं की ऑलमोस्ट एव्हरी वीक तुम्ही घेतात, फ्रिक्वेन्सी खूप चांगली आहे, जास्त आहे एक म्हणायला हरकत नाही, बट ही इज ट्राईंग टू मेंटेन द क्वालिटी ॲज वेल. ही एक खूप युनिक अचीवमेंट आहे मित्रांनो. मला वाटतं या सर्व गोष्टींसाठी भास्करजी, कृष्णाजी, प्रसन्नाजी आणि त्यांची पूर्ण टीम दे डिझर्व हार्टीएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. वी ऑल आर हॅप्पी अँड प्राऊड ऑफ यू. आपण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. पुन्हा एकदा आजचा कार्यक्रम आपण सर्वांनी प्रेक्षक जे कोणी बघत असतील आतापर्यंत ज्यांनी आम्हाला सहन केलं आहे आणि आम्हाला उत्स्फूर्त दाद दिल्या त्या सर्वांचे मनापासून आभार आणि अभिनंदन. लेट अस होप दॅट वी विल कीप यू एंटरटेनिंग फॉर द टाईम टू कम. थँक्यू सो मच. बाय बाय. बाय बाय. बाय. गुड नाईट. गुड नाईट व्यूअर्स अँड थँक्यू. थँक्यू सो मच सगळ्या सिंगर्सला. पुन्हा एकदा आभार अभिनंदन. आणि या संगीत मैफिलीची सांगता आपण शेवटी पुरुषांकडून स्त्रियांचा झालेल्या सन्मानाने आपण करणार आहोत. आणि अशीच संगीत मैफिल पुढच्या गुरुवारी म्हणजे 19 तारखेला आपण सजवणार आहोत तुमच्या साथीनं, तुमच्या संगतीनं. तर तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.